वेलकम टू आवर एलबीएस ऑनलाइन क्लास थर्ड स्टैंडर्ड सब्जेक्ट इंग्लिश। तो चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न ए न्यू लेसन यूनिट 3 लेसन जी एच के क्यू। तर आज आपण जी जे के क्यू हे लेटर म्हणजे या लेटरचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सो लुक हियर चिल्ड्रन, फर्स्ट आई विल रीड एंड यू लिसन केअरफुली। First, look at the pictures carefully, then close your book and name the pictures you saw. चित्रे लक्षपूर्वक पहा, नंतर पुस्तक बंद करा आणि तुम्ही पाहिलेल्या चित्रांची नावे सांगा। सो पहा, टीचर राइट्स द वर्ड्स ऑन द ब्लॅकबोर्ड इन प्लेस ऑफ द पिक्चर्स वेन स्टूडंट्स नेम देम। बघा नंतर मी काय करेन, आपण आता हे चित्र तुम्हाला बघायचे आहे। बघा, गर्ल आहे, क्वीन आहे, जार आहे, जीप आहे, परत कॅट, जोकर, गोड, काईट, गेट, किटली, पर्शन, क्यू, जिंजर, सॉरी गार्लिक, कीज, ग्लास, शर। हे काय आहे, लसणाचं चित्र आहे, तर हे करण्याचं गाली। ओके, पहा मग ही चित्र तुम्ही आता निसर्गांची नावं सांगितलेली आणि चित्रसुद्धा पाहिलेली आहेत तुम्ही। तर मग काय करायचं, तुम्हाला या चित्रांची नावं आता हे बुक बंद करायचं आणि चित्रांची नावं तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही काय करायचे लिहायचे, चित्र आठवायचं आणि जे मी नावं सांगितली ते तुम्ही काय करायचे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे। लक्षात आले, त्यानंतर बघूया। बघा, सेकंड, नाउ लुक ॲट द वर्ड्स ऑन द ब्लॅकबोर्ड, लिसन केअरफुली अँड फाइंड द वर्ड बिगिनिंग विथ दॅट साऊंड। फळ्याखाली शब्द पहा, लक्ष देऊन ऐका आणि त्या त्या ध्वनीने सुरू होणारे शब्द शोधा। बघा, मी अगोदर घेतलं शब्द आहे फळ्यावर लिहिलेले, ते मी काय करते वाचते। पहा, गर्ल, जी आय आर एल, गर्ल। बघा, हा पहिला शब्द आहे गर्ल, अँड फाइंड द वर्ड बिगिनिंग विथ दॅट साऊंड। आणि गर्ल्स लेटरची सुरुवात जी या लेटरनी होत आहे, म्हणजे बघा गर्ल्स या वर्डची सुरुवात जी या लेटरनी होत आहे। परत एकदा ऐका, हा गर्ल्स शब्द आहे त्याची सुरुवात कोणत्या अक्षराने होते, अगदी बरोबर जी या अक्षराने होते। ओके, द गर्ल वर्ड स्टार्टिंग फ्रॉम लेटर जी। ओके, देन आफ्टर, त्यानंतर काय करायचं आपल्याला, साऊंड फाईंड करायचा त्याचा। नाव वी हॅव टू फाईंड द साऊंड। सो गर्ल, त्याचं साऊंड काय असेल, व्हेरी गुड, ग साऊंड काय असेल त्याचा, ग ग साऊंड। देन क्वीन, क्यू यू ई एन, क्वीन, क्वीन साऊंड काय असेल, क अशा प्रकारचं साऊंड असेल। जार, जे ए आर साऊंड, ज साऊंड कोणता असेल, ज। जीपचा साऊंड सांगा बरं, जे ई पी, बरोबर अगदी बरोबर ज। त्यानंतर किटल, क साऊंड, किटल, क। जोकर, ज साऊंड, गोट, ग। काईट, क साऊंड। हे बघा, तुम्हाला लवकर लक्षात यावं त्यामुळे मी प्रत्येक साऊंड लिहित आहे। गेट, ग, किटल, क साऊंड, पशन, ख साऊंड अशा प्रकारचं, क्यू, ख साऊंड अशा प्रकारचं, गार्लिक, ग, कीज, क, ग्लास, ग, जॅकेट, ज। बघा, जीचा साऊंड पहा, जीचा साऊंड काय होतो, ग होतो, क्यूचा साऊंड असा क होतो, त्यानंतर केचा साऊंड क होतो आणि जेचा साऊंड ज होतो। अशा प्रकारचे आपण हे एवढे साऊंड आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत। त्यानंतर बघा, जॉईन द सेम वर्ड विथ अ लाईन, सारखे शब्द रेघेने जोडा। इथे बघा,
रेषेने काय करायचे जोडायचे बघा फर्स्ट इज गर्ल बर्ड गर्ल पार सो गर्ल हियर इज गर्ल देन नेक्स्ट जी पी गोइंग फील जीप इथे आहे जीप ओके नेक्स्ट काइट किलो काइट बाइक काइट हियर इज द काइट वर्ड नाउ वी विल जॉइन इट ओके देन क्वीन फर्स्ट इज क्वीन नाउ वी विल सी नेक्स्ट आता आपण पुढचं पाहूया लुक हियर चिल्ड्रन पहा नेक्स्ट आहे फोर नंबर स्पॉट द लेटर इन द वर्ड जॉइन द सेम लेटर दिलेले अक्षर शब्द शोधा ती अक्षरे जोडा बघा इथे लेटर दिलेले आणि इथे समोर वर्ड दिलेले तर दिलेलं लेटर आपल्याला वर्ड मध्ये शोधायचे बघा पहिलं लेटर जी दिलेला आहे वर्ड गर्ल या गर्ल मध्ये जी कुठे आहे इथे आहे अशा प्रकारे शोधून जोडून लिहायचे नेक्स्ट वर्ड इज ग्रेट अँड हियर इज द जी देन गुगल्स नेक्स्ट लॉ फ्रॉग एल ओ जी लॉ लॉग देन जम जे जी जे एन्जॉय जे जा जे जॅकेट जे देन काय के लॉ के आस के किटन के जोकर मतलब के के क्यू क्वीन सॉरी क्यू हे बघा पहिला वर्ड आहे क्यू ई यू ई क्वीन मीन्स राम नेक्स्ट क्यू क्विक क्वाइट क्वेश्चन ओके अशा प्रकारे हा क्वेश्चन काय करायचा आपल्याला सॉल्व करायचा आहे देन नाउ वी विल सी नेक्स्ट पुढचं पाहूया पहा बघा रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा जी जे के क्यू देन नेक्स्ट सिक्स नंबर ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉपी द लेटर इन युअर नोटबुक बघा अशा प्रकारे आपल्याला फिंगरने अगोदर लेटर जी ट्रेस करायचा आहे देन नेक्स्ट जे लेटर देन के लेटर अँड क्यू लेटर आणि काय करायचं तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं ओके देन नेक्स्ट बघा इथे लेटर जे आहेत आपल्याला ट्रेस करायचे पहा फर्स्ट इज जी लेटर अशा प्रकारे नेक्स्ट आहे जे लेटर K, Q, okay, draw the letter in the air, तुम्हाला हे जे लेटर आहेत ते हवेत काढायचे बघा जी लेटर जे लेटर पहा के लेटर त्यानंतर क्यू लेटर अशा प्रकारे हवेत काढायचे आणि त्यानंतर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड आणि तुमच्या मित्राच्या पाठीवरती तुम्हाला काय करायचे ही अक्षरे काढायची आणि त्याला सांगायचे की बघ कोणतं लेटर काढलंय ते त्याला ओळखायला लागतं अशा पद्धतीने छोटासा खेळ तुम्ही सुद्धा खेळू शकता तुमच्या मित्रांबरोबर सो चिल्ड्रन टेक युअर टुडेज होमवर्क सॉल्व बुक पेज नंबर थर्टी एट अँड थर्टी नाईन तुम्हाला काय करायचं बुकवरती म्हणजे पेज नंबर 38 आणि 39 सोडवायचं आहे ओके चिल्ड्रन टुमॉरो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू